साई बोलते हैं, साई बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, तुमचे सर्व कार्य अखंड भक्तीने करा। माझ्या दरबारात निष्ठा आणि दुःख यांचे मोल आहे, म्हणूनच तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच मिळेल। तुमचे गेलेले दिवस आठवा आणि जे दिवस दुःखात घालवले नेहमी धडा व शिक्षा म्हणून आठवण ठेवा। दुःख म्हणजे काय याची अनुभूती ज्या व्यक्तीला आठवते त्या व्यक्तीला जीवनात सुखाची किंमत कळते। आज शरीरात सौंदर्य आहे, उद्या तुम्ही वृद्ध व्हाल, उद्या तुम्ही वृद्ध व्हाल, मग हे सौंदर्य काळाबरोबर जाईलच। पण जर मन चांगले असले तर कर्म चांगले असेल तर तुमच्या चांगलेपणा आयुष्यभर तुमच्यासोबतच राहील। म्हणूनच नेहमी एक चांगलं व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा। प्रत्येकासाठी चांगलेच विचार करा आणि फक्त चांगलं करा। मनात कोणाबद्दलही राग किंवा द्वेष ठेवू नका। आनंदी रहा आणि सदैव हसत रहा, कारण माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत।